पण बंधू भगिनी नो काही लोकांना असं वाटतं ते म्हणजेच महाराष्ट्र आहे काही लोकांचा गैरसमज आहे की ते म्हणजेच महाराष्ट्र आहे त्यांचा अवमान म्हणजे महाराष्ट्राचा अवमान त्यांचा सम्मान म्हणजे महाराष्ट्राचा सम्मान मी त्यांना नम्रपूर्वक सांगू इच्छितो लक्षात ठेवा तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही महाराष्ट्र म्हणजे अठरा पगड जातीच्या बारा कोटी लोकांनी जो प्रदेश समृद्ध केलेला आहे तो प्रदेश म्हणजे महाराष्ट्र त्याचा सन्मान म्हणजे छत्रपती शिवाजींचा सन्मान त्याचा अवमान म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान हे लक्षात ठेवण्याची आणि त्यांना आठवण करून देण्याची वेळ ही आज आली आहे आणि म्हणून त्यांना वारंवार मी सांगतो तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही तुम्ही म्हणजे मराठी नाही आणि आज हेही सांगण्याची खर तर वेळ आली आहे की तुम्ही म्हणजे हिंदू नाही पण मी हे म्हणणार नाही मी हे म्हणणार नाही मला हिंदूंची संख्या कमी करायची नाही आणि म्हणून त्यांना एवढं सांगू इच्छितो लक्षात ठेवा तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही हिंदुत्व ही एक अशी व्याख्या आहे जी कशी जीवन पद्धती आहे ज्या जीवन पद्धतीनं जगातल्या सगळ्यात जुन्या सभ्यतेच्या माध्यमातन संस्कृतीच्या माध्यमातन या संपूर्ण जगाला व्यापत असताना प्रत्येक व्यक्तीला जीवनाचा एक मार्ग दाखवला ते खरं हिंदुत्व आहे त्यामुळे तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही आणि हे लक्षात ठेवा ज्यावेळी तुम्ही भ्रष्टाचार अनाचार दुराचार करता आणि ज्यावेळी तुमचे सगळे साथी सवंगडी जेलमध्ये जातात त्यावेळी महाराष्ट्र बदनाम होतो त्यावेळी या महाराष्ट्राचं नाव संपूर्ण भारतामध्ये खराब होतं त्यामुळे शरम वाटली पाहिजे कि महाराष्ट्राच्या नावाला बट्टा लावण्याचं काम आज तुमच्या सरकारमध्ये या ठिकाणी होत आहे